दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी 6 ऑक्टोबर रोजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलने संघर्ष करीत आहेत. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार विभागामार्फत शासन स्तरावर निर्णय होण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यात शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा पालकमंत्र्यांकडून वर्धा व वेणा नदी खोऱ्यातील प्रकल्पबाधित शेतकरी बांधव करीत आहेत. दिंडोरा प्रकल्पग्रस्तांचे 2013-14 कायद्यानुसार भूसंपादन व पुनर्वसन करण्यात यावे व विभागाकडून तयार करण्यात आलेला सानुग्रह अनुदान प्रस्ताव मंजूर करण्यात यावा. प्रकल्पबाधित शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, बांधव प्रकल्पग्रस्तांच्या जाणीवकरून पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान यासंदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने हा मोर्चा काढलेला आहे. वर्धा नदी आणि वना नदीच्या संगमावरती दिंडोरा गावाजवळ एक धरण तयार होत आहे. या धरणाचं साठी जमिनीचं भूसंपादन 94-95 लाख करण्यात आलं आणि त्यावेळेची कंपनी जी होती निपाण रेनरो त्यांनी त्यांच्या अखत्यारीत भूसंपादन झालं. परंतु त्या कंपनीने धरणाचं काम 2017 सुरू केलं नाही. त्यापूर्वी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने निपाण रेनरोकडून ती जमीन हस्तांतरित केली आणि स्वतः विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाचं काम करायला सुरुवात केली आणि धरणाचं काम 2017 सुरू करायचं त्यांनी ठरवलं. तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला की जर 2013 जर केंद्र सरकारने कायदा केला असेल तर त्या कायद्यानुसार दिंडोरा प्रकल्प बाधितांना जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आग्रही आहोत. कारण की ही जी खऱ्या अर्थाने जमिनीचं भूसंपादन आणि प्रकल्प तयार करण्याचा जो कालावधी आहे, सरकार काही हे सरकार कल्याणकारी सरकार आहे आणि कल्याणकारी सरकारने शेतकऱ्यांसोबत व्यावहारिक दृष्टीने व्यापाराच्या दृष्टीनं हे करू नये, भूसंपादन करू नये आणि हे कल्याणकारी राज्याला शोभत नाही अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि एक पॅकेज मागच्या वेळेस एक मार्चला आम्ही दिंडोरा प्रकल्पावरती बैलबंडी मोर्चा मोठ्या प्रमाणात नेला आणि त्यावेळेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 300 करोड रुपयाचं एक पॅकेज बनवलं आणि महाराष्ट्र सरकारला पाठवलं. त्या पॅकेजची अंमलबजावणी व्हावी म्हणून हा मोर्चा आहे आणि त्या शासनाचे पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या पालकत्वाखाली धरण बनत आहे आणि त्या धरणात बाधित होणारे हे त्यांच्या जिल्ह्याचे आहेत आणि म्हणून पालकमंत्र्यांना हे इशारा देण्यासाठी हे आजचा हा मोर्चा आहे. आम्ही निवेदन देऊ परंतु दिंडोरा प्रकल्पाचं काम मात्र आम्ही होऊ देणार नाही असा संकल्प केलेला.